पिंपरीच्या डीवाय पाटील रुग्णालयात सर्जन म्हणून काम करणाऱ्या डॉक्टर क्षितिज मनेरीकर यांनी 21 डिसेंबरला मुंबईच्या पवई इथल्या परीक्षा केंद्रावर सर्जरी विषयाची सेट परीक्षा दिली. पण प्रत्यक्षात सर्जरीसाठी आलेल्या क्षितिज मनेरीकर यांना मेडिकलची सेट परीक्षा द्यावी लागली, त्यामुळे त्यांचं वर्ष वाया गेले. काय आहे हा नेमका प्रकार पाहूयात. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनच्या वतीनं नुकत्याच उच्च पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी सेट परीक्षा घेण्यात आली. पिंपरीतल्या डीवाय पाटील रुग्णालयात सर्जन म्हणून काम करणाऱ्या क्षितिज मनेरीकर यांनी सर्जनच्या उच्च पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरता अर्ज भरला. त्यानुसार ते पवई इथल्या अनॉय प्लाझा इथं परीक्षेला गेले. पण परीक्षेला सर्जरीच्या विषयाऐवजी मेडिकल विषयाचा ऑनलाईन पेपर मिळाला. याबाबत त्यांनी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली, पण त्यावर काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे क्षितिज यांनी नाईलाजास्तव मेडिकलचीच परीक्षा दिली, त्यामुळे त्यांचं वर्ष वाया जाणार आहे. पण चुकून मेडिकलमध्ये पास झालो तर सर्जरीच्या विद्यार्थ्याला मेडिकलमध्ये प्रवेश देणार का असा सवाल त्यांनी केला. त्यांनी मला सांगितलं की तुमच्या पेपरवरती तुम्ही जेव्हा फॉर्म भरला आहेत त्याच्यामध्ये मेडिकल लिहिलेलं आहे म्हणून, जे माझ्या दृष्टीने मी ते सर्जिकलच लिहिलेलं होतं. त्याच्यावरती मी त्यांना हे पण म्हणालो की समजा मी मेडिकल लिहिलेलं असेल चुकून तर आम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म मागवत होते आमचं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं, तर मग माझं रजिस्ट्रेशन का नाही चेक केलं? जेव्हा मी एम एस सर्जनचं मास्टर ऑफ सर्जरीचं रजिस्ट्रेशन माझं दिलेलं आहे तर मी डीएमची एक्झाम कशी देऊ शकतो? क्षितिज यांच्याप्रमाणेच बऱ्याच विद्यार्थ्यांना असा अनुभव आल्याचा क्षितिज यांचा दावा आहे. इतकंच नाही तर या बाबतीत नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडे मेल करून दाद मागितली तरी त्याला काहीही प्रतिसाद मिळत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. याबाबत शिक्षण मंत्र्यांनी लक्ष घालावं अशी मागणी त्यांनी केली. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इंडियातली सध्या सगळ्या परीक्षा कंडक्ट करणारी मोठी बॉडी आहे आणि त्यांच्याकडून ही चूक होणं हे मला असं वाटतं की मोठी चूक आहे आणि याच्यामुळे कोणाचं 6 महिने वर्ष वाया होणं आणि याची दखलंदाजी त्यांनी काही घेतलेली नाही आहे. याबाबतीत त्यांना कितीतरी मेल केलेले आहेत, आम्ही त्यांना फोन केलेले आहेत, पण आम्हाला काही याच्याबद्दल उत्तर मिळत नाही आहे की आम्हाला याच्याबद्दल न्याय मिळणार आहे की नाही. खरं तर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनचं कार्यालय दिल्लीत आहे, त्यामुळे त्यांच्याकडे दाद मागणे अवघड आहे. त्याचमुळे याबाबत राज्य पातळीवरती काहीतरी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.